मुद्द्यावर अकोलेकरांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या मोरणा नदीची दुर्दशा झाली आहे. शहरातील घाण सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी मोरणा नदीचा वापर केला जात असल्याचं दुर्दैवी चित्र आहे. नदीपात्रात वाढलेली जलकुंभी, डासांची पैदास व दुर्गंधीमुळे नदीकाठच्या रहिवाशांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकसहभागातून मोरणा नदीचं पात्र व नदीकाठचा परिसर स्वच्छ करण्यासाठी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे यांनी पुढाकार घेतला आहे. येत्या 13 जानेवारी पासून मोरणा नदीच्या स्वच्छता मोहिमेला प्रारंभ होणार आहे. त्या पृष्ठभूमीवर मंगळवारी नियोजन भवनमध्ये नदीच्या स्वच्छतेसाठी करण्यात आलेलं नियोजन व इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी जिल्हा व महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, सर्वपक्षीय नगरसेवक, सेवाभावी संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी व विविध कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य यासह स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 13 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता मोरणा नदीच्या साफसफाईला सिटी कोतवाली चौक ते हिंगणा फाटा परिसरापर्यंत सुरुवात केली जाईल. एकाच ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊन कामकाजात व्यत्यय येणार नाही यासाठी 14 पथकांचं गठन करण्यात आल्याची माहिती मोहिमेचे प्रमुख उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांनी दिली. प्रत्येक पथकात मनपाचे झोन अधिकारी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्या देखरेखीखाली सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचा समावेश राहील. नदीकाठी 3 किलोमीटर पर्यंतच्या परिसरात काठावर जाण्यासाठी मातीचे भराव टाकण्यात आले आहेत. नदीपात्रात उतरून जलकुंभी काढण्यासाठी अनुभवी 60 कामगारांची मदत घेण्यात आली आहे. नागरिकांना नदीपात्रात उतरण्याची गरज नसून केवळ काठावर जमा झालेली जलकुंभी, गाळ व कचरा उचलून मनपाच्या वाहनांमध्ये टाकावा लागेल अशी माहिती प्राध्यापक संजय खडसे यांनी दिली. मोहिमेत सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी गमबूट, हातमोजे, चेहऱ्याला मास्क आदी साहित्य उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं प्राध्यापक खडसे यांनी सांगितलं. मी जिल्हाधिकारी अकोला आस्तिक कुमार पांडे आपल्याला निवेदन करू इच्छितो की आमचे शहर अकोलामध्ये आमची जो मोरणा नदी आहे तो आमचा एक वैभव आहे, आमची एक विरासत आहे. आता मी सर्व अकोलाकर आहे, अकोला निवासी आहे, त्यांना मी विनंती करतो, निवेदन करतो, आवाहन करतो की तुम्ही 13 तारखेला मोरणाच्या तटावर या आणि आम्ही सर्व लोक मिळून आम्ही आमची मोरणा नदीला पुन्हा पवित्र करूया, पुन्हा साफ करूया, पुन्हा स्वच्छ करूया.